पाटोदा गर्डाचे इथं मुकादमावर गोळीबार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला होता. त्यांना पुढील उपचारासाठी नगरच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं होतं. सायंकाळी 4:30 सुमारास उपचार होऊन जामखेड पोलीस स्टेशनला ते आले होते. गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार आरोपींचा शोध नगरस्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घेतला. या घटनेतील फिर्यादी आबेद बाबूलाल पठाण राहणार गर्डाचे पाटोदा तालुका जामखेड हे ऊसतोड कामगारांचे मुक्कादम आहेत. त्यांच्याकडं लक्ष्मण कल्याण काळे राहणार जामखेड हा ऊसतोड मजूर म्हणून कामाला होता. हा मजूर लक्ष्मण काळे याला आर्थिक कारणावरून 1.5 वर्षापूर्वी यातील फरार आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे राहणार पाटोदा गर्डाचे यानं मारहाण केली होती. म्हणून 1.5 वर्षापूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याचाच राग मनात धरून दिनांक 3 मार्च रोजी रात्री 1 वाजता आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे यानं त्याच्या साक्षीदाराच्या मदतीनं फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर 3 राऊंड फायर केले. यामध्ये 1 गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्यानं ते या गोळीबारात जखमी झाले होते. त्यांना तातडीनं नगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. गोळीबार झाल्यावर आरोपी एक कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. यामुळे पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतलंय. मी पाटोदा इथे रहिवासी असून माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे 1:15 मी त्यांना सोडायला चाललो होतो. त्याच्या पाटला चिंग्याने त्याच्या घरापासून पाटला गेला पाटोद्याच्या चौकापर्यंत. पाटोद्याच्या चौकात मी माझ्या ऊसाच्या टेलरसमोर गाडी थांबवली. तेव्हा डायरेक्ट माझ्यापाशी शिवीगाळ देत जे आला माझ्यावर फायरिंग केली. माझ्या उजव्या पायाला गोळी लागली आणि ती जामखेडला निघून गेले. किती जण होते? 2 जण होते खाली उतरलेले. चिंग्या फायरिंग करीत होता. एक जणच्या हातात काही होतं ते काही मला अंधारात माझी गाडी याच्यामुळे काही दिसलं नाही. या घटनास्थळी तातडीनं अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी 3 पथकं तयार करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे. एक घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये आपण 307, 334 आणि आर्म्स ऍक्ट 325 समोर एक गुन्हा दाखल केलेला आहे. यातील जे फिर्यादी आहेत त्यांना एक उजव्या पायाच्या पोटरीला गोळी चाटून गेलेली आहे. फिर्यादी सध्या नगरमध्ये आहेत, उपचार घेत आहेत आणि आरोपी शोधासाठी आम्ही 3 पथकं नेमलेली आहेत आणि लवकरच आम्ही आरोपीला अटक करू. तपास सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे हे करतात. मुकादमावर गोळीबारातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा 2018 साली राळेवाद बंधूंच्या दुहेरी हत्याकांडातील त्यावेळी अल्पवयीन आरोपी होता आणि तो निर्दोष सुटला होता. हा आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यावेळी फिर्यादी आबिद पठाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमुणकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, जामखेड.